अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. मॉरिशच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मेहुल पारेख आणि रोहित साहू अशी या दोघांची नावं आहेत. ज्यावेळी घोसाळकरांवर गोळीबार झाला त्यावेळी मेहुल पारेख हा मॉरिशच्या कार्यालयाबाहेर होता. तो घोसाळकरांची रेकी करत असल्याचा आरोप घोसाळकरांचे सहकारी चेतन परवार यांनी केलाय. तर या प्रकरणी रोहित साहू या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या दोघांच्या चौकशीतून घोसाळकरांच्या हत्येचं गूढ उकळण्याची शक्यता आहे. मेहुल पारिक नावाचा मुलगा होता आणि तो दरवाजावरच उभा होता. तो हे म्हणजे रेकी करत होता की अभिषेक दादांचे किती कार्यकर्ता बाहेर उभे आहेत, किती लांब आहेत, की आपण त्याची गेम वाजू शकतो.